क्षेत्र अपना भारतीय व्यापारी बैंक व्यवसाय अपना बाकी अजू सहकारी बैंक व्यवसाय बाकी रिजर्व बैंक अपना रिजर्व बैंक भारतीय भांडवल बाजार बाकी अपना रिजर्व बैंक अपन डिस्कस केलं होतं का हो सर रिजर्व बैंक सगळं झालं होतं ठीक आहे. आता भारताची जनगणना हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये पण आपण जास्त करून आकडेवारीवरच तुम्हाला जास्त भर आहे याच्यामध्ये. त्यामुळे मला पीपीटी पण मी याची बनवू शकलो नाहीये कारण काही याच्यामध्ये हे नाही एवढा डेटा खूप आहे सगळे आकडे एवढे आकड्यांचं सगळं तयार करणं टेक्स टाइम थोडासा वेळ लागतो त्याला वेळ म्हणजे पूर्ण दिवस 2 दिवस लागतो म्हणून आकडे आकडे मी तुम्हाला सांगू तुम्ही नोट डाऊन करत चालला वाटलं ते पण मला फक्त खरी करू द्या आपण स्टार्ट ओके सो केबल मी कनेक्ट करतो म्हणजे मला टॅप कनेक्ट करता येईल सो दॅट आय कॅन राईट ठीक आहे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो यामध्ये बघा भारताची जनगणना 11 मध्ये एक शेवटची जनगणना झाली 2000 अकराची जी आहे अकराचा तुम्हाला डेटा सांगतो. भारतामध्ये दर 10 वर्षांनी नेहमी जनगणना केली जाते. पहिली जनगणना सांगा बरं
सर हाँ बोला। आवाज आपका आवाज कट हो रहा है, ब्रेक हो रहा है क्या? आपको भी आवाज ब्रेक हो रहा है क्या? बाकी लोगों का आवाज ब्रेक ब्रेक हो रहा है क्या? नहीं सर बरोबर है। बराबर है मैम, नेटवर्क इशू होगा शायद आपका, बिकॉज आप जब बोल रहे तो आपका भी आवाज ब्रेक हो रहा है बोलने का टाइम। ओके ओके सर। ओके यस। तो 2011 2021 सर अपन पहिली जनगणना जी आहे ही 1872 मध्ये केली होती। ओके आणि जर आपण 1951 चा जर विचार केला तर आपली जी 2011 ची जनगणना आहे किती जनगणना आहे? सातवी जनगणना आहे भारत स्वातंत्र्यानंतरची। ठीक आहे। आणि जर आपण 2019 समजा आपण 72 पासून जर विचार केला, सॉरी 1872 पासून, तर 2011 ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? 15वी जनगणना आहे। सो हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। ठीक आहे। 2011 जनगणनेची संदर्भ तारीख आहे 1 मार्च 2011 ही होती, लक्षात घ्या। 2011 ची जनगणनेची संदर्भ तारीख जी होती ती होती 1 मार्च 2011। ओके हा डेटा तुम्ही लिहित चला, तुम्हाला जर लिहू वाटला तर। नंतर मग 2011 जनगणनेची जनगणना आयुक्त डॉक्टर सी चंद्रमौली यांनी पण, आता बघा दोन तुम्हाला जर विचारलं गेलं की 2011 जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण होते, तर ते होते डॉक्टर सी चंद्रमौली होते, लक्षात घ्या। चंद्रमौली चंद्रमौली म्हणा, इंग्लिश मध्ये चंद्रमौली असतो। ठीक आहे। आणि 2011 जनगणनेचे घोषवाक्य काय होतं? आवर सेन्सस आवर फ्युचर। आवर सेन्सस म्हणजे आमची जनगणना आमचं भविष्य। ठीक आहे। आवर सेन्सस आवर फ्युचर। सो ही जनगणना होती। या जनगणनाचे वाक्याचं घोषवाक्य लक्षात घ्या, जनगणना 2011 2011 जनगणनेसाठी एकूण 16 भाषांमध्ये माहितीचे शेड्यूल्स तयार करण्यात आलं होतं। किती? 16 16 लँग्वेजेस मध्ये जनगणनेचे जे इन्फॉर्मेशन 16 लँग्वेज डिक्लेअर केली गेली होती। दोन हजार अकराची जनगणना ही 35 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये, जर तुम्ही युनियन टेरिटरी कन्सिडर केले तर राज्य आणि युनियन टेरिटरी दोघे मिळून 35 होतात, कारण 7 युनियन टेरिटरीज आहेत, आता प्रेझेंटली 8 आहेत। ठीक आहे। 8 आहेत आणि 28 स्टेट्स आहेत, तसे 36 आहेत तेव्हा 35 होते, लक्षात घ्या दोघे मिळून। 2011 जनगणना ही 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे 640 जिल्हे, 640 डिस्ट्रिक्ट, 5924 उपजिल्हे होते याच्यामध्ये आणि 7933 शहर होते, 7933 एवढी शहर, 640 जिल्हे आणि 5929 काय ते उपजिल्हे होते। ओके। आणि 640930 खेडेगाव होते, 640930 हे होती खेडेगावे, म्हणजे 640 जिल्हे, 5924 उपजिल्हे, 7933 शहर आहे आणि 640930 हे गाव खेडेगावे। सो अशा एकूण मिळून सगळी जनगणना आपली जिल्हे काढली गेली, गावापासून शहरापासून उपशहरांपासून तालुक्यांपासून एव्हरीवेअर। 2001 जनगणना 593 जिल्हे होते याच्यामध्ये, 2001 जनगणनेमध्ये 593 आणि तुम्ही 640 बघू शकता किती जिल्हे वाढले नंतर 10 वर्षामध्ये, 5463 उपजिल्हे होते, 5161 शहर होते आणि 638588 गाव होते, म्हणजे या 10 वर्षामध्ये 2000 गाव वाढले, लक्षात घ्या खेडी गाव। तर अशा प्रकारे 2011 जनगणनेचे जे अंतिम आकडे आहेत 2014 जाहीर करण्यात आले होते आणि आता देखील 2021 जनगणना जी आहे ती आता काउंटिंग कोविडमुळे थोडी डिले झालेली आहे, अदरवाईज काउंटिंग सुरू झाली असती। ठीक आहे। लोकसंख्येचा आकार आपण बघूया। 2011 जर तुम्ही बघितलं, 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती कोण सांगेल? मागच्या क्लासला मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, रिपीट मी तुम्हाला सांगू शकत नाही, सो यू हॅव टू आन्सर मी, हो किती पॉप्युलेशन होती आपली?
123 1,21,569,573 सांगतो मी तुम्हाला, एक मिनिट पाणी पितो. टोटल जी पॉप्युलेशन होती इंडियाची ती होती 1,21,00,000. ठीक आहे, त्यानंतर 5,69,000 इथे 1,21,05,69,000 आणि लास्ट आकडा जो होता तो होता 573. सुमारे एवढी पॉप्युलेशन होती 2011 मध्ये. ठीक आहे, आणि या एकूण लोकसंख्येपैकी पुरुषांची संख्या किती होती? पुरुषांची तुम्हाला एक्झामला विचारला जातो क्वेश्चन, लक्षात ठेवा. याच्यातून पुरुषांची संख्या होती टोटल 62,31,21,000. ठीक आहे, 843. म्हणजे जर तुम्ही 59% काउंट केला 100% पुरुषांची संख्या किती होती? 51.47% एवढी पुरुषांची संख्या होती. 51.47 ही अतिशय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये तुम्हाला अतिशय युजफुल ठरणार आहे. 51.47%. ठीक आहे, आणि याबरोबर स्त्रियांची संख्या किती होती मग? स्त्रियांची संख्या ही होती पुरुषांची, स्त्रियांची संख्या होती 58,74,000. त्याचबरोबर 47,730 ही स्त्रियांची संख्या होती. यांचा नंबर जो होता टोटल हा होता 48.52% टोटल पॉप्युलेशनच्या, मेल फिमेलच्या पॉप्युलेशनच्या. म्हणजे टोटल लोकसंख्या एवढी होती इथे तुम्हाला दिलेली आहे, आणि नंतर मग इथे आणि त्यानंतर मग ही पुरुषांची आणि ही स्त्रियांची, ही फिमेल, ही मेल आणि ही टोटल होती. हा पर्सेंट आहे किती पर्सेंट टोटल पॉप्युलेशनच्या सुद्धा प्रकारे. या लोकसंख्येनुसार भारत जगातील किती देश बनला होता लोकसंख्येमध्ये? 1,21,00,000 भारत बनला होता जगातला दुसरा पॉप्युलेटेड कंट्री, सेकंड पॉप्युलेटेड, सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड. ओके, आणि या प्रकारे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 17.5% लोकसंख्या जी आहे ही भारतामध्ये वास्तव करते. किती? 17.5%, 17.5% जगाच्या लोकसंख्येच्या भारतामध्ये राहतात. त्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आणि चीनची लोकसंख्या किती? चीन जगात नंबर वन ला, चीनची लोकसंख्या जगाच्या 19.4% चीनची लोकसंख्या. तुम्ही बघितलं असेल आजच्या न्यूजपेपरला बातमी आलेली की चीनने आता 3-child धोरण पॉलिसी राबवलेली आहे चीनमध्ये. किती? 3-child पॉलिसी. पहिले चीन 2-child होती ना, सो आता 3-child पॉलिसीला त्यांनी परवानगी दिली चीनमध्ये. एवढी लोकसंख्या असून परत त्यांनी, चीनमध्ये कसं आहे ना, तरुण यंग लोकसंख्या कमी आहे, यंग पॉप्युलेशन, एजड पॉप्युलेशन जास्त आहे चायनामध्ये. इंडियामध्ये यंग पॉप्युलेशन जास्त आहे आणि एजड कमी आहे. ओके, सो या प्रकारे मग चायनाने कदाचित कोविड कोरोना व्हायरस जो क्रिएट केला तो कोरोना त्यांनी जुन्या लोकांना मानसिक क्रिएट केला असावा. पण तुम्ही बघितलं असेल पहिल्या लाटेमध्ये जुने लोक, त्याच्या जुन्या लोकांना जास्त प्रभाव व्हायचा, ज्यांचं हे 60+ आहे, 60+ किंवा त्यांना काही आजार आहेत, डायबिटीज वगैरे वगैरे. आता असं काही नाही आहे, आता कोणालाही कोविड होऊ शकतो. सो देर इज नो एज क्रायटेरिया अँड नो डिसीज क्रायटेरिया. ओके, आणि अशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो राज्यानुसार जर आपण विचार केला भारताची लोकसंख्या कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे सांगा बरं मला, सगळ्यात पॉप्युलेटेड राज्य कोणतं आहे? युपी सर. युपी, अगदी बरोबर. तुम्ही युपीचा जर विचार केला, युपी मध्ये 19.18 कोटी लोकसंख्या आहे. म्हणजे विचार करा किती लोकसंख्या आहे.
ये भयंकर आहे. म्हणजे भारताच्या टोटल लोकसंख्येचा 16.5% लोकसंख्या फक्त युपी मध्येच वास्तव्य करते. युपी नंतर कोणाचा नंबर आहे मग? महाराष्ट्र आहे. ठीक आहे, 11 किती आहे? 24 आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. त्याच्यामध्ये 2-3 मुंबईमध्येच असतील मी तर म्हणतो. ठीक आहे, आणि टोटल लोकसंख्येच्या भारताच्या 9.28% लोकसंख्या आहे ती भारतामध्ये राहते. ठीक आहे, सॉरी महाराष्ट्रामध्ये राहते. बिहार 3 नंबरला लागते याच्यामध्ये. बिहारची जी आकडेवारी आहे टोटल लोकसंख्येच्या 10,41,00,000 एवढी लोकसंख्या कुठे आहे? बिहार मध्ये. म्हणजे भारताच्या टोटल लोकसंख्येच्या 8.60% लोकसंख्या ही बिहार मध्ये आहे. बिहार खालोखाल पश्चिम बंगाल आहे, नंतर आंध्र प्रदेश आहे. डब्ल्यूबी म्हणजे वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलची जी पॉप्युलेशन आहे ती 9.13 आहे. ठीक आहे, आणि टोटल लोकसंख्येचे किती? 7.54%. आणि या खालोखाल आंध्र प्रदेशची लोकसंख्या आहे. आंध्र सो आंध्रमध्ये तुम्ही बघितलं आंध्रमध्ये काय 8.86 म्हणजे 8,86,000 लोकसंख्या. म्हणजे टोटल लोकसंख्येच्या 6.99% लोकसंख्या आंध्रमध्ये वास्तव्य. हा तुम्ही आकडा लिहून घ्या, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही लिहित असाल तर मी त्याला गायब नाही करत. ठीक आहे, तुम्हाला मी स्क्रीन पुन्हा शेअर केलेली आहे. आता आपण राज्यांचा विचार बघितला, मोठ्या मोठ्या राज्यांचा आपण आकडेवारी घेतली. आता जर आपण इथे यांच्यानुसार जर आपण आकडेवारी केली, छोटे छोटे राज्य जे केंद्रशासित प्रदेश आहे यानुसार जर आपण बघितली लोकसंख्या, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणाचा आहे तुम्ही सांगू शकता? केरळ. केरळ केंद्रशासित नाहीये अमोल. केंद्रशासित प्रदेश विचारले मी. जर केंद्रशासित प्रदेशची लोकसंख्या जर आपण बघा, काउंट करायचा प्रयत्न केला, सगळ्यात जास्त दिल्ली आहे त्याच्यामध्ये. दिल्लीची लोकसंख्या आहे. पण ठीक आहे, आपण दिल्लीचा नंतर घेऊया. इथे तुम्हाला मी सांगतो एकूण लोकसंख्येपैकी सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य व केंद्रशासित प्रदेश कोणती आहे. सर्वात कमी मी तुम्हाला सांगतो, पहिलं लक्षद्वीप आहे, 2 आहे दमण दीव. दमण दीव दादर नगर हवेली आता एकच आले लक्षात घ्या, वेगळं करू नका त्याला. त्यानंतर दादर नगर हवेली आपण बघितलं, ते आता एकच आलेलं आहे दादर नगर हवेली. अंदमान निकोबार आहे, अंदमान निकोबार. त्यानंतर 4 ज्याच्यामध्ये नंबर लागतो तो आहे सिक्कीमचा. तुम्हाला याच्यामध्ये 100% तुम्हाला वन लाइनर विचारले जाणार एक्झाम मध्ये. सगळ्यात कमी राज्य असलेली लोकसंख्या जी आहे केंद्रशासित ती आहे लक्षद्वीप. 64,000 लोकसंख्या आहे बघ, 473. त्यानंतर दमण दीव आहे, 2,43,000. आणि याच्यामध्ये नंबर आहे 799. त्यानंतर मग अंदमान निकोबार आहे, यांची टोटल जी आहे ती आहे 3,80,000. आता दमण दीव नगर दादर नगर हवेली हे एकत्र झालेली आहे, म्हणजे आता ही लोकसंख्या यांची 2 लाखावर नसणार आहे लक्षात घ्या.
आता आपण म्हणू शकतो जसं दादर नगरवाडीचे 3 लाख होते, त्यांचे 2 लाख म्हणजे एक प्रकारचं तुम्ही कन्सर आहे का, 2-3 साडेपाच लाख लोकसंख्या, 5,50,000 तर एकत्र झाल्यामुळे हा नवीन आकडा मी तुम्हाला सांगतो, बरं लक्ष द्या. ठीक आहे, 5,50,729 आणि अंदमान निकोबार याचे आहे 3,80,551. त्याबरोबर याच्यामध्ये आहे सिक्कीम, सिक्कीमचे आहे 6,10,577. हा असा आकडेवारी आहे, म्हणजे सिक्कीमचे जास्त आहे छोट्या राज्यांमध्ये. पुरुषांच्या तसेच स्त्रियांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश मध्ये येते. आणि जर आपण शहरानुसार जर बघितलं, जिल्ह्यानुसार म्हणतो मी, शहरानुसार नाही, जिल्ह्यानुसार जर आपण आकडेवारी काढायचं म्हटलं तर याच्यामध्ये ठाण्याचा पहिला नंबर लागतो. ठाणे जिल्ह्याच्या पहिला नंबर, कारण ठाण्याची पॉप्युलेशन जी आहे, एकट्या ठाण्याची जिल्ह्यानुसार ती 1.20 करोड आहे, 1.10 कोटी म्हणा तुम्ही, पण आता नवीन जनगणनुसार 1.20 कोटी कन्सिडर करा. म्हणजे कोटी क्रॉस होणारा पहिला जिल्हा ठाणे, नंतर मग उत्तर 24 परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल मधला परगणा जिल्हा आहे, 24 परगणा जिल्हा. तुम्ही बघितलं असेल जेव्हा ममता बॅनर्जी इलेक्शन लढवत होते त्यावेळेस न्यूज ला होता, 24 परगणा जिल्हा खूप मोठं नाव आहे. याची लोकसंख्या 1 कोटी. आणि मग हे दोन जिल्हे मोठे मोठे आहेत. त्यानंतर मग जो छोटे जिल्हा असले, म्हणजे छोटे पॉप्युलेशन असले जिल्हे कोणते आहेत बघा, यामध्ये दिबांग व्हॅली आहे, छोटे जिल्हे असलेले याच्यामध्ये पहिला दिबांग व्हॅली, दिबांग व्हॅली कुठे आहे दिबांग व्हॅली कोण सांगेल मला, मला जॉग्राफीला डायरेक्ट प्रश्न विचारला जाणार, दिबांग व्हॅली कुठे आहे. दुसरं आहे अंजाव, अंजाव कुठे आहे, हे अरुणाचल प्रदेश मध्ये येतं अंजाव. दिबांग व्हॅली देखील कुठे आहे, अरुणाचल प्रदेश मध्ये येते, लक्षात घ्या. ओके, सो या प्रकार तुम्ही बघा इथं, याची लोकसंख्या फक्त किती आहे दिबांग व्हॅलीची, 7,848 काहीच नाही, आणि अंजावची आहे 21,089. ठीक आहे, चला इथपर्यंत आपण बघितलं. आता डिकेटर ग्रोथ जर आपण बघितला, लोकसंख्येची दशकीय वाढ, याच्याबद्दल काही क्वेश्चन, काही डाऊट तुम्हाला इथपर्यंत, एनी क्वेश्चन डाऊट, यू कॅन आस्क मी. ठीक आहे, लोकसंख्येची राजकीय वाढ, डिकेडल ग्रोथ, नीरज, लोकसंख्येची राजकीय वाढ. ओके, यामध्ये बघा 2011 दशके म्हणजे 10 वर्षामध्ये किती लोकसंख्या वाढली, 2011-2011 ठीक आहे. या तुम्ही वर्षात जर बघितलं असेल, या दशकात देशाच्या लोकसंख्येची वाढ जी आहे 17.7% झालेली आहे, किती 17.7% झालेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, पुरुषांच्या व स्त्रियांच्या लोकसंख्येचा दशकीय वाढीचा जर दर बघितला तो अनुक्रमे 17.1% आहे पुरुषांचा, आणि स्त्रियांचा जर तुम्ही बघितला, सॉरी, स्त्रियांचा 17.1% आणि पुरुषांचा 18.3% होता. पुरुषांचं प्रमाण ज्या ग्रोथ रेट मध्ये लोकसंख्येच्या ते जास्त आहे कम्पेअर टू वुमेन. ठीक आहे, लोकसंख्येने दशकीय जी वाढ आहे ती सर्वाधिक जास्त दादरा आणि नगर हवेली या जिल्ह्यामध्ये झालेली, दादरा व नगर हवेली मध्ये सगळ्यात जास्त दशकीय वाढ कशी झालेली बघा, 55.5% झालेली डायरेक्ट.
दरवर्षी म्हणजे 10 वर्षाला डिकेडल ग्रोथ म्हणतो दशकीय वाढ. त्या खालोखाल दमनदीव आहेत. दमनदीवची जी वाढ आहे ती आहे 54.54%. एवढी वाढ याच्यामध्ये झालेली आहे. लोकसंख्येचा दशकीय वाढ जी आहे सर्वात कमी झालेली राज्य कोणती? नागालँड. नागालँडला जास्त पॉप्युलेशन ग्रोथ झालाच नाही 10 वर्षामध्ये. खालोखाल केरळ आहे. नागालँडचा फक्त ग्रोथ बघा 0.47% आहे आणि केरळचा किती आहे 4.86% आहे. सो एवढाच आहे तुम्ही बघू शकता. सो इट इज नथिंग, काही नाहीये. ओके, सो केरळ आपण बघितलं, नागालँड आपण बघितलेलं आहे. लोकसंख्येचे दशकीय वाढ सर्वाधिक झालेल्या जिल्ह्याचा तुम्ही बघितलं कुरुंगकुमे, थोडा अवघड नाव जिल्ह्याचं. कुरुंगकुमे हा आहे अरुणाचल प्रदेश मध्ये, एपी. या जिल्ह्याची वाढ 111 पॉईंट, जवळपास 0.01% एवढी वाढ झाली लोकसंख्येच्या जिल्ह्याची. नंतर यानम जिल्हा आहे. यानम जिल्हा कुठे आहे? पॉंडिचेरी मध्ये. यामध्ये 77.15% 77.15% वाढ झाली होती लोकसंख्येच्या दशकीय वाढ सर्वात कमी झालेले जिल्हे कोणते? लोंगलेंग नागालँड. नागालँडचा लोंगलेंग नावाचा जिल्हा आहे. नागालँड किती झाली? 58.39. त्यानंतर याच्यामध्ये चिफिरी नावाचा एक जिल्हा आहे, तो पण कुठला आहे? नागालँडचाच आहे. किफिरी तुम्हाला विचारलं जाणार, काही विचारू शकतात याच्यात लक्षात घ्या. नागालँड त्याची वाढ आहे 30.54%. 30.54%. ओके, यानंतर वयोगटातील लोकसंख्या आपण बघू शकतो. 0 to 6 वयोगटातील लोकसंख्या ठीक आहे, 0 to 6 यामध्ये बघा. याच्यात आपण बघू शकतो की 0 to 6 वयोगटातील लोकसंख्या जी आहे 16.45 कोटी आहे, 16.45%. आणि हे प्रमाण एकूण लोकसंख्येपैकी किती आहे? 13.6% एवढं आहे. 2001 मध्ये हे प्रमाण 15.9% होत. कधी? 2009 मध्ये. आणि हा 2001 मध्ये 15.9 होत, त्याचा 13% किती झालं? 6% झालं, म्हणजे कमी झालेलं ऑलरेडी. ओके, 0.6 वयोगटातील लोकसंख्यांपैकी सर्वाधिक लोकसंख्या मेघालयमध्ये आहे. म्हणजे हा जो वयोगट आहे 0 to 6 वर्षाचा, याच्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे? मेघालयमध्ये. किती आहे टोटल लोकसंख्येच्या? 19.2%. एवढंच आपण म्हणू शकतो त्याला. तर त्या खालोखाल बिहार आहे. बिहारमध्ये किती आहे? 18.4%. 18.4%, ठीक आहे. 0.6 वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्हा आहे. कुपवाडा तुम्ही नाव नेहमी ऐकून असेल. कुपवाडामध्ये नेहमी आसाममध्ये ऍक्टिव्हिटीज चालू असतात इथे नेहमी, ठीक आहे, आसाममध्ये त्यांच्या. सो कुपवाडा हा कुठला आहे? जम्मू काश्मीर मधला. तुम्हाला जर विचारलं गेलं एक्झाम मध्ये 0 to 6 वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर जम्मू काश्मीर मधला कुपवाडा जिल्हा. कुपवाडा कुठं आहे? JNK. आणि ते याचे टोटल 22.5%, म्हणजे 22.5%. ओके, एवढी जिल्हा आहे, म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा 0 to 6 या वयोगटातला कुपवाडा. नाव लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला लिंग गुणोत्तर सांगतो. लिंग मध्ये सेक्स रेशियो आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. लिंग गुणोत्तर
देंगे गुणोत्तर। ज्याला आपण म्हणतो सेक्स रेशियो, आणि हा जो रेशियो आहे स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण लोकसंख्येमागे, म्हणजे दर हजारी लोकसंख्येमागे किती स्त्रिया, दर हजारी पुरुषांमागे, लोकसंख्येमागे आणि पुरुषांमागे लिंग गुणोत्तर आपण बघणार आहोत। दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होतं, 943 आहे। 943 म्हणजे काय, दर हजार पुरुषांमागे किती स्त्री आहेत, 943 स्त्री आहेत। 57 कमी आहेत बराबरीला। सगळ्यात जास्त स्त्रियांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता, सॉरी राज्य कोणतं, सिंगापूर, जिथे पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे सांगा। अनम्यूट करून सांगा। लवकर, स्त्रियांचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे, पुरुषांपेक्षा जास्त आहे, आणि महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे जिथे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे पुरुषांचं कमी। नाही माहिती का, येस ऑर नो? नाही सर। तुम्हाला जर एक्झाम मध्ये समजा विचारले गेलं लिंग गुणोत्तर ची व्याख्या काय, लिंग गुणोत्तरची व्याख्या कशी सांगणार तुम्ही, दर 1000 पुरुषांमागे असणाऱ्या स्त्रियांची संख्या, ओके, त्याला म्हणतात लिंग गुणोत्तर। तर याच्यामध्ये नंबर वन जे आहे राज्य ते आहे केरळ। केरळमध्ये दर 1000 पुरुषांमागे 1084 स्त्री आहेत, 1084। त्यानंतर पॉंडिचेरी आहे, पॉंडिचेरीमध्ये पण पुरुष कमी आहेत स्त्रिया जास्त आहेत, 1037 आहे। त्यानंतर तामिळनाडू आहे, तामिळनाडू मध्ये दर हजारी पुरुषांमागे 996 स्त्रियांचं प्रमाण आहे, आणि आंध्र आहे त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यामध्ये पण सेम नंबर आहे, सेम नाही आहे, 993 आहे दर हजार पुरुषांमागे। तर हे असे राज्य आहेत जिथे स्त्रियांची संख्या सगळ्यात जास्त आहे पुरुषांपेक्षा। हा इथे थोडीशी कमी आहे, म्हणजे 4 इथं कमी तर 7 कमी आहेत, पण या दोघांमध्ये जास्त आहे सगळ्यात, ओके। ज्यांना लग्नासाठी मुलगी भेटत नसेल त्यांनी केरळ मस्त पुणेला जायचं, ओके। कारण सध्या म्हणतात की मुलींची कमी आहे, मुलींची कमतरता आहे, ओके, म्हणजे मुलं जास्त आहेत। तसं रियालिटी आहे काही राज्यात, बघा तुम्हाला तर मी सांगतो, जे तुम्ही हे राज्य जर बघितलं, हरियाणा राज्य, हरियाणा राज्य राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया असाव्यात कोण सांगेल, सांगा बघ, फक्त 829 काहीतरी, म्हणजे खूपच प्रमाण कमी इथं, म्हणजे इथं ऍक्च्युली ना हरियाणा स्त्री भ्रूण हत्येमध्ये नंबर वन पहिले। आता थोडस गव्हर्नमेंट बीजेपी चालल्यामुळे थोडस बदललं इथे, पण ट्रॅडिशन त्यांची तशीच आहे, तिथं स्त्रियांना इज्जत नाही एवढी त्या प्रकारे, म्हणून इथं सगळ्यात जास्त कमी प्रमाण जे आहे स्त्रियांचं ते या राज्यामध्ये हरियाणामध्ये आहे, ठीक आहे। सो या प्रकारे तुम्हाला मी एक प्रॉपर 2011 आकडेवारी सांगतो, कमी स्त्रियांचं प्रमाण असलेली राज्य दर 1000 पुरुषांमागे हरियाणा आहे, किती आहे, 879, 2011 आहे। तुम्हाला मी एकच्या आकडेवारीनुसार सांगितलं, एक मध्ये जे होतं लिंग गुणोत्तर ते 829-30 होत। जम्मू काश्मीर आहे त्यानंतर जे एन के, हे राज्य नाही राहिलेले ऍक्च्युली, केंद्रशासित झाले, 889 आहे, आणि त्यानंतर पंजाब आहे, पंजाबमध्ये किती, 895। सो या प्रकारे सगळ्यात कमी स्त्रियांचं प्रमाण असलेली हे राज्य आहेत, ठीक आहे। आता आपण जाऊया पुढे, सिक्कीम पण आहे, सिक्कीमला 890 आहे, सिक्कीमचा नंबर आहे, आपण सिक्कीम घेतलं नाही, सिक्कीम 890 आहे दर 1000 पुरुषांमागे, ओके। पुढचं घेऊया,
सर्वात कमी लिंग गुणोत्तर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? दमण दीव. दमण व दीव याच्यामध्ये फक्त किती आहेत? 610 आहेत, खूपच कमी आहेत. 618 सॉरी 618 आहेत आणि दादर नगर हवेली 775 आहे. आता दोन्ही जिल्हे दोन्ही राज्य एक झालेत केंद्रशासित, त्यामुळे घेऊया आपण नेक्स्ट. पुढे आपण घेऊ साक्षरता. राज्यामध्ये साक्षरता कशा प्रकारे मला सर सांगा, साक्षरता कशा प्रकारे असते? कोणतं राज्य सगळ्यात आघाडीवर आहे साक्षरतेच्या बाबतीत? अगदी बरोबर, केरळची साक्षरता किती आहे? 94.0% आहे. साक्षरता मध्ये मी तुम्हाला सांगतो पूर्ण ऑल इंडियाची आकडेवारी देतो. 2011 जनगणना आहे, यानुसार एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 73% लोकसंख्या आहे ती भारताची साक्षर आहे. किती आहे? 73% लोकसंख्या साक्षर आहे एकूण लोकसंख्येपैकी. आणि जी 27% लोकसंख्या जी आहे ती निरक्षर आहे. काय निरक्षर आहे? सो हा डिसिजन तुम्ही लक्षात घ्या. ७३% लोकसंख्या साक्षर, 27% निरक्षर आहे. याच्यातून जर स्त्री पुरुष प्रमाण जर आपण काढलं, किती टक्के स्त्रिया एज्युकेटेड आहेत, किती पर्सेंट पुरुष एज्युकेटेड आहेत, तर याच्यामध्ये पुरुषांचं जे प्रमाण आहे टोटल लोकसंख्येच्या जे शिकलेले आहेत म्हणजे लिटरेट आहे. लिटरेटचा अर्थ काय होतो? ज्याला वाचता लिहिता तुम्ही वाचता लिहिता येण्याने समजलं बरोबर, त्याला आपण लिटरेट म्हणतो. वाचता लिहिता नाही बोलता येणे त्याकडे. तर याच्यामध्ये 80.9% एवढे पुरुष जे आहेत हे ऑलरेडी काय लिटरेट आहेत. आणि याच्यामध्ये 64.6% स्त्रियांचं प्रमाण आहे. म्हणजे टोटल लोकसंख्येच्या किती आहेत? 16.3% फरक आहे. एवढ्या म्हणजे 64.6% स्त्रियांचं लिटरेशन लिटरेट आहेत. पुरुष किती आहेत? 80% आहेत. म्हणजे पुरुष जास्त आहेत ॲज कम्पेअर टू फिमेल. तुम्हाला सांगितलं ना मी 16.3% डिफरन्स आहे दोघांमध्ये. दोघांच्या लिटरेशन मध्ये कितीचा फरक आहे? 16.3%. ओके, मग याच्यामध्ये 2001 तुलनेत पुरुषांच्या व स्त्रियांच्या साक्षरतेमध्ये अनुक्रमे 5.6% व 10.9% वाढ घडून आणलेली आहे. हे आपण याच्यामध्ये बघितलं. त्यानंतर पुढे याच्यामध्ये आहे सर्वात जास्त लिटरसी असलेले राज्य कोणते? केरळ नंबर वन लागतो. त्यानंतर लक्षद्वीप आहे, त्यानंतर मिझोराम आहे. मिझोराम खालोखाल गोवा आहे. केरळ तुम्ही बघितलं 94.0% लिटरेसी रेट आहे. लक्षद्वीप 91.8% यांचा आहे. त्यानंतर मिझोरामचा 91.3% लिटरेसी आहे. शेवटचा गोवा आहे 88.7%. हा लिटरेसी रेट आहे केरळचा, लक्षद्वीपचा, मिझोरामचा आणि गोव्याचा. सर्वात कमी साक्षरतेचे राज्य जर तुम्ही बघितलं तर यामध्ये नंबर लागतो तो बिहारचा. कमी साक्षरता असते राज्य बिहार. बिहारचे किती आहेत? 61.8% फक्त लोक शिकलेले आहेत. नंतर अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश नंबर आहे 65.4% आहे. ठीक आहे, त्यानंतर राजस्थान आहे. राजस्थानचा किती आहे? 66.1%. याच्या खालोखाल
तुम्ही बघू शकता, झारखंडचा पण नंबर लागतो. ती आहे 66.4%. या प्रकार तुम्ही बघा, बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड हे सर्वात कमी लिटरेट राज्य आहेत, हे सगळ्यात जास्त लिटरेट राज्य इकडची. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की भारतामध्ये अजून पण लिटरेसी रेट या राज्यांमध्ये कमीच आहे. पुढचा पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करतो, तो आहे लोकसंख्येची घनता. याच्या रिगार्डिंग काय डाऊट क्वेश्चन असतो ते विचारा. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया लोकसंख्येची घनता. तुम्हाला याच्यावर पण एक्झाम मध्ये प्रश्न असणार आहे. लोकसंख्येची घनता 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता तुम्ही बघितली 382 प्रति चौरस किलोमीटर आहे. किती? 382 प्रति चौरस किलोमीटर, प्रति चौरस किलोमीटर आहे. ओके, तर याच्यातून मी तुम्हाला भारताची सांगितली 2001 मध्ये 325 घनतेच्या तुलनेत 2011 प्रत्येक चौरस किलोमीटरवर 57 व्यक्तींची भर पडलेली आहे. म्हणजे तेव्हा 325 होती 2001 मध्ये, आता किती आहे? 382 म्हणजे 57 लोकांचा डिफरन्स पडलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता या खालो बाजू मी बघितलं. नेक्स्ट, सर्वाधिक घनतेचे केंद्रशासित प्रदेश कोणते कोणते? दिल्ली. बघा, दिल्लीला सगळ्यात जास्त घनता आहे. दाट घनता म्हणजे काय? दाट एकदम होतो ना आपण, की लोक किती जवळ जवळ होतात एकमेकांच्या. चंदीगड आहे, त्यानंतर पॉंडिचेरी आहे, त्या घालोघाल तुम्हाला दमनदीव आहे, दमन आणि दीव आहे. ठीक आहे, सो दिल्ली, चंडीगड, पॉंडिचेरी, दमन आणि दीव, सो हे जे आहेत हे चार केंद्रशासित प्रदेश, यांची जर घनता बघितली दिल्लीची सगळ्यात जास्त येतात. दिल्लीचे आहे 11,320 पर चौरस किलोमीटरला एवढे लोक राहतात दिल्लीमध्ये, लक्षात घ्या पर चौरस किलोमीटर. हा, त्यानंतर चंडीगड आहे 9,258 त्यानंतर याच्यामध्ये पॉंडिचेरी आहे 2,547 दमनदीव आहे 2,991 दमन देव आपण बघितलं याच्यामध्ये. तर ही घनता तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. ओके, लॅपटॉप मी चार्जिंग लावतो, थोडं बॅटरी थोडी डाऊन झालेली, होल्ड ऑन. ओके, okay.
समझ पर विश्वास सर बाकी जी यस सर आता ही अपन फिर केन्द्रशासित प्रदेश चौरस किलोमीटर च घनता आता मैं तुम्हारा राज्य नुसार सांगतो मोठे मोठे राज्य नंबर वन ला बिहार है दोन नंबर ला पश्चिम बंगाल तीन नंबर ला केरल चार नंबर ला यूपी है सांगतो मैं कशा प्रकार घनता है बघा बिहार राज्य मध्ये वेस्ट बेंगल होता आता बिहार 2021 वेस्ट बेंगल होता केरल लास्ट है यूपी केरल ला प्रति चौरस किलोमीटर 1106 लोक राहतात सॉरी बिहार मध्ये त्यानंतर वेस्ट बेंगल वेस्ट बेंगॉल ला प्रति चौरस किलोमीटर तुम्ही बघितलं 1028 केरल मध्ये प्रति चौरस किलोमीटर ला 860 आणि यूपी मध्ये 829 तर हे राज्यानुसार घनतेचे प्रमाण आहे ही सर्वात कमी घनतेचे राज्य अरुणाचल प्रदेश आहे 17 अंदमान निकोबार 46 मिझोरम 52 सिक्कीम 86 सर्वाधिक घनता असलेले जिल्हे कोणते उत्तर पूर्व आहे दिल्ली मधलं 37386 सॉरी 346 खूप जास्त घनता आहे नंतर चेन्नई आहे चेन्नई तमिळनाडूमध्ये 26903 सर्वात कमी घनतेचे जिल्हे कोणते दिबांग व्हॅली आहे अरुणाचल प्रदेश प्रति चौरस किलोमीटरला फक्त एक व्यक्ती राहतो विचार करा म्हणजे काहीच नाही नंतर सांबा आहे जम्मू काश्मीर 2 ओके यानुसार आपण बघितलं रुरल अर्बन पण रुरल डिस्कस नाही केलं पण अर्बन आपण सगळं याच्यामध्ये बघितलं आहे ठीक आहे तर इथपर्यंत काही डाऊट वगैरे क्वेरी असेल विचारा नसते तर आपण मग पुढच्या चॅप्टरला जाणार आहोत हे चॅप्टर संपलं इथं तुमचं याच्यावर काही प्रश्न डाऊट असतो ते विचारा No doubts. नहीं सर ठीक है दुसरे चैप्टर में जाऊँगा नेक्स्ट चैप्टर अपना सर आज आरबीआई मध्ये आपण काय डिस्कस करू शकतो मला जसं तुम्ही म्हटले आरबीआई फिनिश केलं होतं आल्यावर लवकर पडा काय बोलला सर मी तुम्हाला हे विचारलं आरबीआय आपला हा चॅप्टर झाला होता ठीक आहे छोटासा चॅप्टर आपल्याकडे अजून एक आहे तो म्हणजे समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार आरबीआय सर झाला होता सर झालाय ना ठीक आहे आय थिंक पहिले आरबीआय येत होता एकदम स्टार्टिंग नाही सर पहिला तो नव्हता घेतला पहिला मूलभूत संकल्पना पासून स्टार्ट झाला होता
शाश्वत विकास, आर्थिक नियोजन, दारिद्र्य संपलं. समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार. तुम्हाला याच्यामध्ये जास्त करून सगळ्या सामाजिक स्कीम वगैरे येतील, गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलेल्या. ठीक आहे, सोशल स्कीम, सामाजिक स्कीम काय काय आणि वित्तीय समावेशन तुम्हाला याच्यामध्ये मी देणार आहे. नंतर इकॉनॉमिक इन्क्लुजन आपण देणार आहोत. एक फायनान्शियल इन्क्लुजन आहे, एक इकॉनॉमिक इन्क्लुजन, आर्थिक समावेशन आणि वित्तीय समावेशन. ठीक आहे, समावेशनचा अर्थ काय आहे, इन्क्लुजन, इन्क्लुजनचा मीनिंग काय आहे, मी तुम्हाला सांगतो समावेशन अर्थ. जसं नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर बनले तेव्हा त्यांनी घोषवाक्य दिलं होतं, सबका साथ सबका विकास. याचा अर्थ काय की हम विकास करेंगे सबको साथ लेके विकास करेंगे, कोई पीछे नहीं हटेगा विकास प्रक्रिया में, किसी भी सेक्शन को पीछे नहीं किया जाएगा, सारे सेक्शन को हम इक्वली डेवलप करेंगे. एज ही गिव द घोष वाक्य. सांगा इन्क्लुजनचा अर्थ असा होतो की देशाच्या आर्थिक वृद्धीच्या फायद्यांपासून. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धीच्या फायद्यापासून वंचित राहिलेल्यांना, जे विकासापासून वंचित राहतात त्याच्या वंचित राहिलेल्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे समावेशन होय. हे तुम्ही लक्षात घ्या. जे इकॉनॉमिक ग्रोथ जेव्हा गव्हर्नमेंट करते, इकॉनॉमिक ग्रोथ करत असताना ज्या इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये काही वंचित सेक्शन पिछे जो माघारी राहून जातो त्याला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे, याबरोबर अशा समावेशनाची प्रमुख तीन रूप असतात. एक असत आर्थिक समावेशन, दुसरा आहे वित्तीय समावेशन, आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये काय, सामाजिक समावेशन. नोट डाऊन करा. चला, असे हे तीन प्रकारचे समावेशन असतात, आर्थिक, वित्तीय आणि सामाजिक. ठीक आहे, आणि देशातील लोकसंख्येचा एक मोठा गट आजही विकासाच्या फायद्यांपासून वंचित आहे. तुम्ही जर थोडस निरीक्षण केलं सगळ्या लोकांचा विकास झालाय का नाही, सगळ्याच गटांचा विकास झालाय का नाही झालाय, आज पण काही मोठा गट आहे जो समाज आहे की जो विकासापासून वंचित राहिलेला आहे. वित्तीय समावेशन आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये मुख्यतः भूमिहीन शेतमजूर आहे ज्यांना जमीन नाही असे त्याच्यामध्ये आहे, आणि यामध्ये तुम्हाला त्यासोबतच सीमांत शेतकरी आहेत, अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, इतर मागास वर्ग आहेत, महिला आहेत, इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे समाजाचे प्रत्येक असा गट आहे मोठा जो विकासापासून वंचित राहिलेला आहे. ओके, मग यासाठी गव्हर्नमेंटने काय पावलं उचलले, गव्हर्नमेंटने काय योजना वगैरे आखल्या, कोणत्या कोणत्या नवीन प्रयोग गव्हर्नमेंटने याच्यामध्ये सुरू केले होते, ते सगळ्यांचा पुढाकार आपण याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे आर्थिक समावेशन आहे.
ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक इन्क्लुजन. बघा याचा मीनिंग असा होतो की राष्ट्राचे उत्पन्न वाढीचे फायदे सर्वांना मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आर्थिक समावेशन असं म्हणता येणार. ज्यामुळे आज समावेश वृद्धी आपण त्याला म्हणतो इन्क्लुसिव्ह ग्रोथ, ही संकल्पना वापरली जाते. इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय? विकास जेव्हा होत असतो देशाचा, विकास होत असताना सगळ्या सेक्शनला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणं, असं नाही की एक सेक्शनला घेऊन नुसतं पुढे जाणं, त्याला म्हणतात इन्क्लुसिव्ह ग्रोथ. आणि वृद्धी प्रक्रिया, वृद्धी म्हणजे काय? विकास प्रक्रिया. वृद्धी प्रक्रियेत सर्वांना समावून घेणाऱ्या वृद्धीला आपण समावेश वृद्धी असं म्हणतो. बऱ्याचदा आर्थिक वृद्धी होत असली तरी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण न झाल्याने रोजगार विरहित वृद्धी, जॉबलेस ग्रोथ अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेची राबवणूक अशाच पद्धतीने झाली पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्न वाढीचे फायदे मोठभर भांडवलदारांपुरती मर्यादित न राहता त्यामुळे सर्व व्यक्तींसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, तरच आर्थिक वृद्धी समावेश बनणार, अदरवाईज नाही बनणार. या प्रकारे समावेश वृद्धीची संकल्पना सरकारी विकासाचा डावपेच म्हणून सर्वप्रथम 11वी जी योजना आहे ना, 11th फाइव इयर प्लॅन जो होता 11वी पंचवार्षिक योजना, या योजनेचा दृष्टिकोन पत्रात मांडण्यात आलेली आहे. कशाची संकल्पना? इन्क्लुसिव्ह ग्रोथची. 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये आर्थिक धोरणांची पुनर्रचना करून अधिक व्यापक व समावेश वृद्धी साध्य करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, 11व्या योजनेचा भर वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने, म्हणजे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ यावर होता. तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं गेलं 11वी जी योजना होती, अकराव्या योजनेचा सगळ्यात जास्त भर कशावर होता? टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ, म्हणजे आपण त्यानंतर वेगवान आणि अधिक समावेश वृद्धीच्या दिशेने, वेगवान आणि अधिक समावेश वृद्धी. वृद्धीच्या दिशेने होता, लक्षात घ्या, टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ यावर होता. तर 12वी जी योजना होती, 12वी योजनेचा भर कशावर होता? वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेश, आणि अधिक समावेश वृद्धी. जी 12वी योजना आहे, 12th प्लॅन, आणि 11वी योजना आहे. सो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हा डिफरन्स बघितला. सो यानुसार आपण पुढे याच्यात बघणार आहोत, म्हणजे वित्तीय समावेश. या आपण आर्थिक समावेशन बघितलं, आता वित्तीय समावेश बघूया. वित्तीय समावेश, ज्याला म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन, तर फायनान्शियल जे इन्क्लुजन आहे, फायनान्शियल इन्क्लुजन असं अकॉर्डिंग याचा अर्थ वगैरे काय, आपण बघूया मीनिंग वगैरे काय असतो. वित्तीय समावेशन म्हणजे देशातील मोठ्या वंचित व अल्प उत्पन्न गटातील जनतेला कमी खर्चात बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यामुळे. तुम्ही बघितलं असेल की भारताची बरीचशी पॉप्युलेशन अशी होती ज्यांना बँकिंग सेक्टर काय माहिती नव्हतं. आहे समज असा बराचसा मोठा सेक्शन होता की ज्याला
बैंकिंग सेवा काय हे त्यांना माहिती नव्हती. बैंकिंग सेवा उपलब्ध करून देणे हे फायनान्शियल इन्क्लुजनचं काम राहते. याला म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन. इकॉनॉमिक इन्क्लुजन वेगळं होतं आपण जे बघितलं, फायनान्शियल इन्क्लुजन वेगळं आहे लक्षात घ्या. इकॉनॉमिक इन्क्लुजन इज रिलेटेड टू ग्रोथ आणि फायनान्शियल इन्क्लुजन इज रिलेटेड टू ओपनिंग बँक अकाउंट इन बँक. म्हणजे ओपनिंग अकाउंट इन बँक. यामध्ये बघा वित्तीय समावेशनाची परिस्थिती म्हणजे प्रेझेंट स्टेटस काय. यस ओके. म्हणजे तुम्हाला याचं सांगायचं म्हटलं की वित्तीय समावेशन आपण याला अजून याला काय म्हणतो की बँकिंग सेवा एक प्रमुख सार्वजनिक वस्तू म्हणजे पब्लिक गुड्स आहे. त्यामुळे बँकिंग व पेमेंट सेवा देशातील सर्व जनतेला भेदभावाविना उपलब्ध करून देणं हे सार्वजनिक धोरणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असतं. तुम्ही लक्षात घ्या. याचबरोबर वित्तीय समावेशनाची सद्यस्थिती काय म्हणजे स्टेटस काय सध्या आहे. वित्तीय समावेशनासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेने पूर्वीपासूनच विविध अंगी प्रयत्न केलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. याबरोबर याच्यातला पहिला प्रयत्न काय केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बघूया की बँकांच्या राष्ट्रीयकरण, शाखा विस्तार, सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, अग्रणी बँक योजना, स्वयं सहायता गटांना बँकांशी जोडणे इत्यादी हे सगळं कशामध्ये होतं. हे सगळं फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये येतात. ओके. म्हणजे आरबीआयने सगळ्या लोकांना अशा या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून फायनान्शियल सेक्टरला जोडण्याचा प्रयत्न केला. पब्लिकला 2005 आणि 2006 मध्ये रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांना ग्राहकांना नो फ्रिल खात्याची सुविधा देण्यास सांगितलं होतं. नो फ्रिल, नो फ्रिल खाते म्हणजे काय कोणी सांगितलं का? नो फ्रिल खाते म्हणजे काय सांगा. नो फ्रिल खाता आपण कशाला म्हणतो सांगा. झिरो रुपीज खाता. एक्झॅक्टली. झिरो रुपीज खाता म्हणजे नो फ्रिल खाता. ठीक आहे. मग ही सुविधा कोणी रिझर्व्ह बँकेने सांगितलं सगळ्या व्यापारी बँकांना की तुम्ही पब्लिकला ही सुविधा द्या. झिरो पैसे अकाउंट म्हणजे झिरो पैसे असलेलं अकाउंट म्हणजे रुपया पण ठेवायची गरज नाही. ओके. आता 2006 मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकिंगच्या सेवांची पोहोच वाढवण्याच्या दृष्टीने व्यापारी बँकांना बिझनेस फॅसिलिटेटर आणि बिझनेस करस्पॉन्स मॉडेलचा वापर करण्याची संमती दिली होती. ओके. आणि या प्रकारे 2011 च्या जनगणनेनुसार देशातील जवळपास 24.67 कोटी कुटुंबांपैकी 14.48 कोटी म्हणजे 58.7% कुटुंबांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध होत्या. ग्रामीण कुटुंबांपैकी 54.46% तर इतर शहरी कुटुंबांना 67.68% कुटुंबांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध होत्या. मार्च 2014 अखेर 38.2% बँका शाखा आणि 14.58% एटीएम मशीन्स ग्रामीण भागात होते. या प्रकार तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. तर यानुसार आपण हे चॅप्टर बघितलेलं आहे. मग याच्यावर काय डाऊट क्वेश्चन असेल ते विचारू शकता तुम्ही. नंतर मग 15 ऑगस्ट 2014 पासून नरेंद्र मोदींनी जनधन योजना हे नवीन अकाउंट योजनेने सुरू केली होती. तसं काँग्रेसच्या काळामध्ये पण बऱ्याचशा चांगल्या स्कीम होत्या. जसं रुरल ब्रांचेस होत्या, ग्रामीण शाखा, नो फ्रिल खातं. ठीक आहे. एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम होता, किसान क्रेडिट कार्ड होतं, बँक साठी बिझनेस कर्ज बॉन्ड योजना होती, स्वाभिमान योजना होती, अशा बऱ्याचशा योजना त्यांनी ओपन केल्या होत्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं याच्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना तुम्ही बघितलं. याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2014 रोजी
घोषणा केली तर 18 ऑगस्ट 2014 रोजी योजनेची सुरुवात केली होती. आणि ही योजना एक राष्ट्रीय वित्तीय समावेशन अभियान म्हणजे नॅशनल फायनान्शियल इन्क्लुजन मिशन या कोडी ती राबवली गेली होती. या योजनेचं एक उद्दिष्ट काय होतं बघा, की ज्या लोकांचं कधी बँकेमध्ये अकाउंट नाही अशा लोकांचं बँकेमध्ये अकाउंट ओपन करणं असं या योजनेचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर यांच्या मी योजना तुम्हाला सांगतो की यांनी कोणत्या कोणत्या योजना राबवल्या होत्या. वित्तीय समावेशनाच्या योजनेची कालावधी किती त्यांनी ठेवली होती. त्यानंतर मग बघा याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना कोणत्या कोणत्या आणल्या गेली. ठीक आहे, 2015 नंतर कोणत्या कोणत्या आल्या. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणली गेली, PMSBY. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, PMJJBY. त्यानंतर अटल पेन्शन योजना ज्याला आपण APY म्हणतो. तुम्हाला वयोगट माहिती पाहिजे कोणत्या कोणत्या वयोगटासाठी योजना आहे. ठीक आहे, ही जी योजना होती ही होती 18 ते 70 वयोगटापर्यंत. ही जी योजना आहे ही योजना होती 18 ते 50. अटल पेन्शन योजना जी आहे ती आहे 18 ते 40. या प्रकारे या योजना सुरू केल्या गेल्या होत्या या प्रेझेंट गव्हर्नमेंटद्वारे. आणि त्यानंतर मग काही कार्यक्रम त्यांनी सुरू केले होते सोशल इन्क्लुजन किंवा सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह घेऊन, ज्यामध्ये सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित गटांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सामाजिक समावेश मंत्रालयाने सांगितलं. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न, रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा योजना, शिक्षण विकासाचे प्रयत्न, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य, महिला बालविकास इत्यादी तुम्ही याच्यामध्ये एक प्रोग्राम आपण बघितले. तर हे चॅप्टर पण एकदा आपण संपवलेलं आहे. पुढील चॅप्टर आहे आपला भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. थोडीशी आकडेवारी कमी आहे, सो ऑब्विस आहे की याची मी पुढच्या क्लासला आपण याचा डिस्कस करू. तुम्हाला काही डाऊट क्वेरी असेल तर विचार रिगार्डिंग स्टडी. एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू आस्क. सर ते लिंगोर गुणोत्तर दिलं होतं केरळाचं आणि पॉंडिचेरी, ते कसं डिवाइड कसं बोललं 1084 म्हणजे पुरुषांचं डिवाइड कसं करायचं. नाही ऍक्च्युअली ते जे होतं ना 1084 कोणाचं केरळचं डिवाइड म्हणजे ना केरळचे पॉप्युलेशन टोटल किती किती कोटी म्हणजे केरळचं पॉप्युलेशन 5 ते 6 कोटी किती 5 ते 6 कोटी केरळचे पॉप्युलेशन टोटल. दर हजारी पुरुषांमागे हे प्रमाण काढलं जात. जर समजा स्त्रियांचं प्रमाण जर हजारी पुरुषांमागे जर कमी पडत असतील त्याच्यात स्त्रियांचं प्रमाण तिथे जास्त असेल. माणसांचं प्रमाण त्या राज्यामध्ये जास्त आहे. जर स्त्रियांचं प्रमाण जास्त येत असेल तर याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी असेल तर आपण म्हणू शकतो. मग हा जो गुणोत्तर आहे पूर्ण हा कसा करतात, टोटल पॉप्युलेशन डिवाइड करतात. जेव्हा गणना होते ना पॉप्युलेशन काउंटिंग त्यामध्ये जन्मदर वर असतो, जन्मदर किती म्हणजे तिथे जर दर हजारी
बालकांमागे जर समजा जन्माला येणाऱ्या जास्त मुली असतील तर मग याचा अर्थ तिथे मुलीची संख्या जास्त आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त असणार त्या राज्यामध्ये. केरळ ऑलरेडी एक एज्युकेटेड स्टेट आहे, लिटरेट स्टेट आहे. तिथं त्या लोकांची मेंटॅलिटी थोडीशी काय की थोडी जास्त फॉरवर्ड आहे, म्हणजे फॉरवर्ड म्हणू शकतो आपण की एज्युकेटेड एज्युकेशन लेवलला विचार करणार आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये मग काय राज्य असं नाही ना, बरेचसे राज्य असं की जिथे मातृ सोसायटी नसेल, पितृ सोसायटी जास्त पाहिजे, मातृ सोसायटीला नाही जास्त. ठीक आहे, तिचे प्रमाण आहे जन्मदरुसार काढलं जात. जन्माला येणाऱ्या टोटल बालकांमधून किती स्त्रियांचं प्रमाण आहे, म्हणजे मुलींचं प्रमाण किती आहे बेबी गर्ल्स, त्याच्यावरून हा अंदाज ठरवतो. ठीक आहे, यस सर. आता समजा आता महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामध्ये समजा 1000 बालकांमागे जन्माला येणाऱ्या जर मुली जास्त असतील, म्हणजे टोटल समजा बालकांची आपण संख्या पकडली पर डेला म्हणा किंवा हा पर डेला आपण ऍक्च्युअली कन्सिडर करतो, समजा 1000 ची लोकसंख्या, त्याच्यामध्ये समजा मुलांची संख्या 450 मुलींची 550, तर मग त्याचा हाच गुणोत्तर झाला ना, मुलींची संख्या जी आहे ती बालकांपेक्षा 100 जास्त आहे, सॉरी 100 नाही 50 जास्त आहे. किंवा असं काय झालं करा तुम्ही, मुलांची संख्या 400 मुलींची 450, तर मग इथे टोटल 850 होत आहेत, त्याच्यातून 50 मुली ह्या जास्त जन्माला येतात मुलांपेक्षा, बालकांपेक्षा, बेबी बॉयपेक्षा. त्याच्यावर हा रेशो ते करतात. क्लिअर? हो सर. ओके, अजून काय डाऊट? बोला सर. आता कसे आहात तुम्ही? हा आता व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके राईट सर. बाकी बाकी सगळे व्यवस्थित आहेत ना? हो सर. बाकी अजून काही क्वेरी? अभ्यास वगैरे सुरू केला? कंबाईनची या वर्षाची एक्झाम डेट आलेली, मागच्या वर्षी झालेली 4 सप्टेंबरला एक्झाम. ही एक्झाम झाली की पुढच्या डेट्स लगेच येतील तुमच्या 2022 च्या. सर पीपीटी कधी द्याल तुम्ही? पीपीटी तुम्हाला आज देतो, आज इव्हिनिंग पर्यंत तुम्हाला मी कॉल करतो. उद्या संडे, उद्या संडे आहे ना, उद्या मी आज मी तुम्हाला शेअर करतो. ओके सर. अजून काही? एनीवन एल्स? ठीक आहे, आजचा क्लास आपण संपवूया. चालेल चालेल सर. थँक्यू सर. यस, वेलकम ऑल.